नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी डिपार्टमेंटल PSI 2016 साली जी PSI ची परीक्षा झालेली आहे, डिपार्टमेंटल PSI 2016 ची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला भूगोल या विषयावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा आज आपण ते प्रश्न बघणार आहोत आणि त्याचं जे आहे ते थोडक्यात आपण विश्लेषण करणार आहोत. प्रश्न क्रमांक एक, कोरफड ही औषधी वनस्पती खालीलपैकी कोणत्या वनामध्ये आढळते? एक नंबर उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने, दोन नंबर उष्णकटिबंधीय काटेरी वने, तीन नंबर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, चार नंबर उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. तर मित्रांनो, इथं आपल्याला हे जे काय इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय, उष्णकटिबंधीय काटेरी वने. याच्यामध्ये कोरफड ही जी आहे ती औषधी वनस्पती आपल्याला आढळते. उष्णकटिबंधीय काटेरी वने ही भारतातील राजस्थानचे वाळवंट, गुजरात राज्य, पंजाबचा उत्तर प्रदेश, पंजाब व उत्तर पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही पश्चिमेकडील भाग या प्रदेशामध्ये आढळतात. तसेच या वनामध्ये जे आहेत या वनामध्ये खैर या झाडापासून कात बनवली जाते. महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात डहाणू परिसरात कात बनवली जाते, हे महत्त्वाचे एक इथं आपल्याला माहिती आहे. जांभूळ, चिंच, बोर दुसरे जे आहेत ते कडुनिंब, हिवर आणि समी आणि तिसरे औषधी जे वनस्पती आहेत ते निवडून कोरफड, घायपात, बाभूळ, लिंब, पिंपळ इत्यादी जे वृक्ष आहेत हे औषधी वृक्ष आहेत. तर अशा प्रकारे हे आपल्याला उष्णकटिबंधीय काटेरी वने आहेत त्या वनामध्ये हे जे काही वनस्पती आहेत त्या आढळतात. आता प्रश्न क्रमांक दोन, पूर्ण अवर्षण म्हणजे काय? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते इथं आपण बघूया. इथं आपल्याला पर्याय दिलेले ते सुरुवातीला बघूया. एक नंबर सलग सतत 15 दिवस 0.025 सेमीपेक्षा कमी पाऊस. दोन नंबर पर्याय आहे सलग सतत 29 दिवस 0.025 सेमीपेक्षा कमी पाऊस. तीन नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेला आहे सलग सतत 15 दिवस 0.01 सेमीपेक्षा कमी पाऊस. आणि चौथा पर्याय आहे सलग सतत 30 दिवस 0.00 सेमीपेक्षा कमी पाऊस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते सलग 15 दिवस 0.025 सेमीपेक्षा कमी पाऊस. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे एक नंबर पर्याय. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तीन, दख्खनच्या पठारावर लावारसाचे आडवे थर आढळतात. इथं प्रश्न दिलाय आणि त्याचे जे प्रश्न दिलाय आणि विधानं दिलेली आहेत तर ते विधानामध्येच उत्तर आहे. अ, मुख्यत्वे करून भेगी उद्रेकामुळे निर्मिती. ब, चुनखडक व वालुकास्मय खडकामुळे आडवे थर आढळतात. क, लावारस प्रमुख्याने अल्कधर्मी स्वरूपात आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? एक नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत फक्त अ, दोन नंबर फक्त अ आणि क, तीन नंबर फक्त अ आणि ब, चार नंबर अ ब आणि क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय फक्त अ आणि ब. अ काय आहे तर मुख्यत्वे करून भेगी उद्रेकामुळे निर्मिती आणि ब, चुनखडक व वालुकास्मय खडकामुळे आडवे थर आढळतात. चुनखडक आणि वालुकास्मयमुळे आडवे थर आढळतात हे जे आहेत हे दोन पण उत्तर आपल्याला त्याच्यात दिलेलं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक तीन बघितला आपण. आता प्रश्न क्रमांक चार बघूया. प्रश्न क्रमांक चार, जोड्या लावा आहे. याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावामध्ये आपल्याला खिंडी दिलेल्या आहेत आणि कोणत्या देशाला म्हणजे कोणत्या प्रदेशाला देश आणि प्रदेश आला जोडतात त्या संदर्भात इथं आपल्याला हे जे काय आहेत ते प्रदेश दिलेले आहेत आणि देश पण दिलेले आहेत. तर खिंडी आपण बघूया. अ, दीपू. ब, खारदुंग. क, जेलिपा. ड, नाथुला. तर बरोबर या आपल्या ज्या काय आहेत त्या आपण खिंडी इथं उत्तरं जोडूनच घेतलेले आहेत म्हणजे जोड्या ज्या आहेत त्या जोडूनच घेतलेल्या आहेत. अरुणाचल प्रदेश मंडाले, अरुणाचल प्रदेशपासून मंडाले म्हणजेच आपला ब्रह्मदेशाला हे जोडले जातं. ब, खारदुंग हे लेह आणि सियाचीनला जोडले जाते. क, जेलिपला हे सिक्कीम आणि लासाला जोडली जाते आणि ड, नाथुला भारत आणि चीनला जोडली जाते. तर अशा प्रकारे हे जे आहेत ते आपण इथं जोड्या जुळवूनच घेतलेले आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक पाच,
हैदराबाद आणि विशाखापट्टणम औद्योगिक पट्ट्यात अनेक लघु व मध्यम उद्योग विस्तारलेले आहेत. कारण अ भौगोलिक स्थान आणि तेथील हवामान, ब उत्तरेकडील राज्यातून कामगारांची उपलब्धता, क हैदराबाद आणि विशाखापट्टणम ही जुळी शहरे आहेत. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते अ भौगोलिक स्थान आणि तेथील हवामान. हैदराबाद आणि विशाखापट्टणम औद्योगिक पट्ट्यात अनेक लघु व मध्यम उद्योग विस्तारलेले आहेत. कारण अ भौगोलिक स्थान आणि तेथील हवामान. कारण मित्रांनो, तिथं जे काय आपल्याला उद्योग धंद्यासाठी जे काय पाणी वगैरे लागतं आणि तिथलं जे हवामान आहे, कारण आपली गोदावरी, कृष्णा नदी, कावेरी नदी हे जे आहेत या नद्या तिकडनं जातात. त्याच्यासाठी जे उद्योगासाठी जे पाणी वगैरे लागतं ते भरपूर प्रमाणात आहे आणि तेथील जे हवामान आहे ते पण एकदम चांगलं आहे. त्याच्यामुळे हैदराबाद आणि विशाखापट्टणम या औद्योगिक पट्ट्यात अनेक लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत ते विस्तारलेले आहेत. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आहे, फक्त अ. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहरात छेदून जातात? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, एक नंबर नॅशनल हायवे 6 आणि नॅशनल हायवे 7, दोन नंबर पर्याय दिलेला आहे नॅशनल हायवे 3 आणि नॅशनल हायवे 4, तीन नंबर पर्याय दिलेला आहे नॅशनल हायवे 3 आणि नॅशनल हायवे 12, आणि चार नंबर पर्याय दिलेला आहे आपल्याला नॅशनल हायवे 14 आणि नॅशनल हायवे 16. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आहे, नॅशनल हायवे 6 आणि नॅशनल हायवे 7. तर हे कोणते आपले हायवे आहेत ते त्या संदर्भात आपण माहिती बघूया. एक नंबर नॅशनल हायवे 6 म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 6 हा हाजिरा कोलकत्ता हा महामार्ग आहे. तर हा जो महामार्ग आहे तो कुठून कसा जातो त्याच्या संदर्भात आपण माहिती बघूया. हाजिरा, धुळे, नागपूर, रायपूर, संबळपूर, बहारगोरा आणि कोलकत्ता असं त्याचा हा जो आहे तो त्याचा रस्ता आहे. आणि हे कोणकोणत्या राज्यातनं नॅशनल हायवे जो 6 आहे तो कोणकोणत्या राज्यातनं जातो? तर एक नंबर गुजरात, दोन नंबर महाराष्ट्र, तीन नंबर छत्तीसगड, चार नंबर ओरिसा आणि पाच नंबर झारखंड आणि 6 नंबर जे आहे ते पश्चिम बंगाल. तर अशा प्रकारे हा नॅशनल हायवे 6 जो आहे तो 6 राज्यातनं जातो. बरोबर, सुरुवात आहे गुजरात, गुजरातचा हाजिरा, त्याच्यानंतर धुळे हे महाराष्ट्रातनं जातो, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर रायपूर छत्तीसगड, त्याच्यानंतर संबळपूर, बहारगोरा आणि कोलकाता. तर अशा प्रकारे आपला जो राष्ट्रीय महामार्ग 6 आहे त्याचा मार्ग आहे. आता पुढचा जो आहे नॅशनल हायवे 7, नॅशनल हायवे 7 जो आहे तो वाराणसी ते कन्याकुमारी असा नॅशनल हायवे 7 आहे. तो वाराणसी, जबलपूर, नागपूर, हैदराबाद, बंगळूर, मदुराई आणि कन्याकुमारी असा या शहरातून जात असतो. तर या कोणकोणती राज्य आहेत? तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू. तर वाराणसी कुठे आलं? तर उत्तर प्रदेशमध्ये. जबलपूर मध्य प्रदेश, नागपूर महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर हैदराबाद आंध्र प्रदेश आणि बंगळूर कर्नाटक आणि मदुराई जे आहे ते तमिळनाडू आणि मग कन्याकुमारी. अशा प्रकारे हा महामार्ग आहे आणि भारतातील सगळ्यात लांब महामार्ग 2370 किमी लांबीचा आहे. बरोबर, तो हाच आपला नॅशनल हायवे 7. आणि NH3 हा जो आहे आपल्या महाराष्ट्रातनं जातो तो हा महत्त्वाचा आहे. आग्रा, ग्वालेर, इंदोर, धुळे, नाशिक आणि मुंबई. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असा हा आपला राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे 3 ह्याचा रूट आहे. म्हणजे हा जो आहे तो महामार्ग आहे. आणि नॅशनल हायवे 4 हा जो आहे तो ठाणे, पुणे, बेळगाव, हुगळी, बंगळूर, राणीपेठ आणि चेन्नई म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ह्याच्यातनं जातो. आणि नॅशनल हायवे 4A हे बेळगाव ते पणजी या दरम्यान आहे. आणि नॅशनल हायवे 4B म्हणजे नावासेवा कळंबोली आणि पळसपे हा महाराष्ट्रातच आहे. आपल्या महाराष्ट्रातच फक्त आहे. याची लांबी किती आहे? तर 27 किलोमीटर आहे.
अशा प्रकारे आपण हा मित्रांनो प्रश्न बघितला आणि ते जे काय आपले महामार्ग आहेत आपल्या महाराष्ट्रातनं जाणारे महामार्ग आहेत त्यांच्या संदर्भात आपण इथं माहिती बघितली. आता पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर टिंब आहे. इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर टिंब आहे. एक नंबर कळसुबाई, दोन नंबर महाबळेश्वर, तीन नंबर सालेर, चार नंबर हरिश्चंद्रगड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय सालेर. सालेर जे आहे ते दोन नंबरचं आहे. सालेरची उंची किती आहे तर 1567 मीटर. आणि इथं जे आहेत ते आपण आता जे काय आपले महाराष्ट्रातील शिखर आहेत ते मेन शिखर आहेत त्यांची आपण इथं उंची घेतलेली आहे. एक नंबर कळसुबाईची उंची किती आहे तर 1646 मीटर एवढी कळसुबाई या शिखराची उंची आहे. त्याच्यानंतर सालेरची 1567 मीटर उंची आहे. तीन नंबर महाबळेश्वरची 1438 मीटर आहे. हरिश्चंद्रगडाची किती आहे तर 1424 मीटर आहे. पाच नंबर सप्तशृंगी शिखर म्हणजेच गडच आपण बोलतो त्याला, तर 1416 मीटर आहे. आणि तोरणा ची किती उंची आहे तर 1404 मीटर आहे. आणि सात नंबर त्र्यंबकेश्वरची 1304 मीटर. अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहे ते हा प्रश्न आपण बघितला. महाराष्ट्रातील शिखरे बघितली आणि त्यांची त्या शिखरांची जी उंची आहे ती इथं आपण बघितली. तर कसा महस्तो त्र्यंबक असं हे याचा आपण एक. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे जे काय आहे ते आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण बघितलं. धन्यवाद मित्रांनो. पीबी मोरसागरेवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि आपला मोरसागरा हा आपला फेसबुक ग्रुप आहे. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. धन्यवाद. थँक्यू.